नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं स्वागत करते एक्झाम गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 25 सप्टेंबर 2019 चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2019 या काळात भारत, जपान आणि अमेरिका यांच्यामध्ये मालाबार 2019 हा सागरी सराव होणार आहे. हा सागरी सराव जपानमध्ये होणार आहे. 24 सप्टेंबर 2019 रोजी आरंभ झालेल्या भारतीय जल आठवडा 2019 विषय असणार आहे वॉटर कॉर्पोरेशन कॉपिंग विथ 21st सेंचुरी चॅलेंजेस. आरोग्य मंत्रालयाने एक नवीन पुढाकार हाती घेतला आहे, तो म्हणजे उम्मीद. उम्मीदचा फुलफॉर्म आहे मित्रांनो इथे युनिक मेथड ऑफ मॅनेजमेंट अँड ट्रीटमेंट ऑफ इनहेरिटेड डिसऑर्डर्स मेकिंग इंडियन MSME ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह या विषयासह 24 सप्टेंबर 2019 रोजी 16व्या ग्लोबल SME बिझनेस समिट 2019 उद्घाटन हे नवी दिल्ली येथे झाले. राईज इन इंडिया रिसर्च इनोव्हेशन अँड सायन्स एम्पॉवरिंग द नेशन या विषयाखाली होणाऱ्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव IISF 2019 ठिकाण असणार आहे कोलकाता. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा 5 ते 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2017-18 हा प्रथम तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाला देण्यात येणार आहे. 2018 या वर्षासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार हा अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार आहे. मित्रांनो, दादासाहेब फाळके हा पुरस्कार सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. दादासाहेब फाळके पुरस्कार हा 1969 प्रथम दिला गेला होता. दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेसृष्टीचे जनक आहेत. फिफा सर्वोत्कृष्ट पुरस्कार 2019 गुस्कास पुरस्कार हा डॅनियल झसुरीला देण्यात येणार आहे. फिफा म्हणजेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ मित्रांनो, याची स्थापना 21 मे 1904 झाली होती. याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील झ्युरिच येथे आहे. इस्रोने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे, तो म्हणजे नेत्र. नेत्रचा फुलफॉर्म आहे नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड अनालिसिस. इस्रोने प्रकल्प नेत्र हा हाती घेण्यामागचा उद्देश आहे भारतीय उपग्रहांची अंतराळात होणारी तोडफोड. मित्रांनो, आजच्या घडामोडींशी निगडीत असलेलं काही सामान्य ज्ञान. वाळवंटातले जहाज म्हणून उंट या प्राण्याची ओळख आहे. भारतातली राष्ट्रीय सेवा योजना ही 24 सप्टेंबर 1969 रोजी सुरू झाली होती. धन्यवाद.